दुसऱ्या चरणामध्ये परत तीन प्रकारची भक्ती सांगतात बाबा. हा त्या ठिकाणी लोटांगण घाल नाही, लोटांगण जमलं ना चरणाला स्पर्श कर नाही, चरणाला स्पर्श जमला ना तर कमीत कमी मंदिरा समोरून जाता येताना डोळ्याने रूप पाहा, नाही डोळ्याने रूप पाहणं जमलं ना तर एक काम कर, आणखी काय काम कर. तर त्या ठिकाणी नामदेवराय सांगतात प्रेमे आलिंगन. मला एक सांगा, दसऱ्याच्या दिवशी, दसराच म्हणतात ना तुमच्याकडं, दसऱ्याच्या दिवशी लोक एकमेकाच्या काय करतात, पाया पडतात, आणि दोन समन्वयाचे भेटले तर काय करतात एकमेकाला आलिंगन देतात. यावर्षी एकमेकाला आलिंगन देतात, दर्शन घेतात. यावर्षी दसऱ्याच्या दिवशी मी घरी होतो, घरी होतो आणि एक जण आला आमच्या गावचं, ते जरा 9072 9072 कळत ना, तसं मला दादानं सांगितलं आमच्या पारोळ तालुक्यात कोणी दारू पीत, कोणी दारू पीत नाही. त्यांनी सांगितलं तसं हनुमंतरायाचं जागृत देवस्थान म्हणे, जो दारू पिला तो बरोबर इथे येऊन झुलतो म्हणे, त्याच्यामुळे कोणी दारू पित नाही. पाहिजे शेंगदाण्याच्या खादीगार गोटी राहते, तिलाही भाव येत असतो. बोलले मी शेवटी त्याविषयी, त्या ठिकाणी ते आलं ते 9072 महाराज, जय हरी म्हटलं, जय हरी म्हणलं महाराज, म्हणे महाराज मला तुमच्या पाया पडायचं. म्हटलं काका तुम्ही माझ्या वडिलांच्या वयचे, माझ्या पाया पडू नका. नाही नाही म्हणे महाराज मी तुमच्या वडिलांच्या वयचं का असत नाही, पण तुम्ही आपल्या गावचे काय महाराज आहे. म्हटलं नाही नाही काका पडू नका. नाही नाही म्हणे मला तुमच्या पाया पडायचं. आता लयच हट्टाला पेटल्यावर म्हटलं जाऊ द्या आता. म्हटलं काका एक काम करू आपण, तुम्ही माझ्या पाया नका पडू, आपण दोघं काय करू एकमेकाला आलिंगन देऊ. बरं मग आलिंगन द्याल ते माझ्यासारखं नव्हतं पतलं, माझ्यापेक्षा डबल डिबल होतं ते, असं भेटलं दादा मला. आजूक डाव्या बाजूला छाती दुखती माझी. मग मला सांगायला आलिंगन म्हणता येईल का?
मला वाटतं हेही माहिती असेल की आमच्या संतांना असं आलिंगन देतील म्हणून नामदेवरायाने एक शब्द जास्तीचा टाकला प्रेम. हा फक्त आलिंगन नाही म्हटलं बरं, प्रेम आलिंगन असंही नाही, त्या मवर एक मात्रा दिला, अर्थ बदलला, प्रेमे पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी प्रेमाने काय करीन आलिंगन देईन. दुसरी भक्ती सांगितली की आनंदे पूजीन, दोन पाठ पडतात, काही काही मालिकेमध्ये अनंत पूजीन शब्द आहे आणि काही काही मालिकेमध्ये आनंदे पूजीन आहे, दोन्हीचाही भाव सांगतो. अनंत पूजन म्हणजे अनंत शब्दाचा अर्थ होतो पुष्कळ, भरपूर, पुन्हा पुन्हा. हा देवा पुष्कळ वेळेस तुझी मी पूजा करील रे. हा आनंदे दवर मात्र दिल्यामुळे अर्थ बदलला, आनंदे आनंदाने पुन्हा पुन्हा तुझी काय करील, पूजा करील, भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी नामचिंतन करील. आणि शेवटची भक्ती सांगितली भावे ओवाळीन म्हणे नामा, काही करू नका बाबा, फक्त त्या ठिकाणी भावनेनं ओवाळा. देवाला तुम्ही भावनेनं जरी ओवाळलं ना तरी त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी भक्ती ठरू शकते. मग काय काय लागतं हो आरती करण्याकरता? हा दादा तुम्ही रोज आरती करता हनुमंतरायाची, त्या ठिकाणी काय काय लागतं? ताट, ताटामध्ये निरंजनी, निरंजनीमध्ये ती कापसाची वात तेल टाकतात आणि तो देवा पेटवतात, पेटवलेला देवा त्या ठिकाणी तो पुजारी आरती करतो, आरती, आणि आरती केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो पुजारी आपल्यापर्यंत आरती घेऊन येतो. आरती घेऊन आल्याच्या नंतर तुम्ही आरती कशी घेतात? कशी घेता आरती? असे हात करतो, काय करतो आपण? असे तोंडावून फिरवतो का थंडी वाजते म्हणून? हा नाही 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 हा, त्याच्या पाठीमागचं फार गोड कारण आहे. बरं जाऊ द्या, एखाद्या आईची मुलगी जर सासरहून माहेरला आली तर ती आई त्या मुलीच्या तोंडावून काय करते? हात फिरवते. हा आणि म्हातारे बाया बोट कुठं बोलतात? हा कपाळावर. का फिरवता हात? हा ते हात फिरवण्याच्या पाठीमागचे दोन कारण आहे, ते नंतर सांगतो. प्रथम आरती घेण्याच्या पाठीमागचा काय भाव आहे. हा तुम्ही बघा, आज सुद्धा आपल्या धर्मामध्ये अशी प्रथा आहे की एखाद्या लहान मुलाचं जर काही दुखायला वगैरे लागलं त्याला दवाखान्यात वगैरे नेल्या जातं, त्याला काही गुण येत नाही, मग घरी आणल्या जातं. वयस्कर एक आजीबाई असते, ते सांगते, अगं सखूबाई तुझ्या मुलाला दवाखान्यात वगैरे नेण्याची गरज नाही, तुझ्या मुलाला काय झाली असल? हा बोला बोला, काय झाली असल? हा दृष्ट झाली असल, दीड झाली असल. हा बरं, आता हा दृष्ट होण्याचा प्रकार मला काही माहित नव्हता महाराज पूर्वी. हा मी एकदा त्या साताऱ्याला गेलो कार्यक्रमाला, कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर माझ्या डोळ्यात वगैरे आग व्हायला लागली. हा ज्या आजीच्या घरी होतो त्या आजीनं म्हणलं, आजी मला काही कर्मना म्हटलं, मला जमना म्हटलं, डोळ्यात आग व्हायला लागली. ती आजी म्हणे महाराज काही झालं नाही म्हणे, बसा म्हणे, तुम्हाला काय झाली असल? ते दीड झाली असल, नजर झाली असल. मी मला बसायला पाठ टाकला म्हणे, महाराज तुमची काय काढते म्हणे? मी हा दीट काढते म्हणे. आता मला सांगा, दीट काढण्याकरता काय काय साहित्य लागतं? हा हा मिरच्या, परत हा तो बिबा, आणखी मीठ, परत 80 रुपये छटाक. काय भाव आला महाराज, हिंदू धर्मातील स्त्रिया कचाकच कसं कापायला लागले, दुसऱ्या धर्मातले पोट्टे सकाळ सकाळ त्याच्यावर पोट भरायला लागले, ही शोकांती काय आपल्या धर्माची आज? हा ते सर्व घेतात आणि घेतल्याच्या नंतर कुठे चालतात? ते चुलीमध्ये. जशी नेही नजर उतरण्याची पद्धत आहे तशी माझ्या भगवान परमात्म्याला आरती घेण्याच्या पाठीमागचा अर्थ गुरुवरी रामभाऊ महाराज राऊत यांच्या मुखातून ऐकलेला भाव सांगतो. माझ्या भगवान परमात्म्याला जर कोणाची दुष्ट नजर झाली असेल ना तर ती दुष्ट नजर या निरंजनीद्वारे जळून जावो, जळाल्याच्या नंतर या धुराद्वारे माझ्या हातामध्ये येऊ, आणि माझ्या भगवान परमात्म्याला झालेली दुष्ट नजर मला होऊन माझा भगवान परमात्मा निर्दृष्टी राहू, हा त्या आरती घेण्याच्या पाठीमागचा भाव आहे. आणि तुम्ही जे मुलीच्या तोंडावर हात फिरवता ना त्याच्या पाठीमागचे दोन भाव आहे. मुलीला सासरी कितीही त्रास झालेला असू द्या, त्या त्रासातून जर का ती एकदा माहेरला आली आणि तिच्या आईनं जर का एकदा प्रेमाने तोंडावर हात फिरवला तर सासरी झालेलं अर्ध दुःख विसरल्याची जाणीव त्या क्षणी होते, हा एक भाव. आणि मुलीला सासरी जर कोणाची दुष्ट नजर झाली असेल तर ती दुष्ट नजर मला होऊन माझी मुलगी निर्दृष्टी राहू. ज्या ज्या वेळेस भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी नामदेवराय जायचे, नामदेवराय देवाच्या तोंडावर हात फिरवायचे आणि हात फिरवून कपाळावर बोटं मोडून म्हणायचे माझ्या विठोबाची आलाबाला, माझ्या विठोबाला जर कोणाची आलाबाला झाली असेल ना तर ती मला हो आणि माझा भगवान परमात्मा निर्दृष्टी राहो. जो भगवान परमात्मा निर्दृष्टी राहो म्हणतात त्या भगवान परमात्म्याचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबार प्रमा Hare Rama Hare Rama 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 Hare 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 Hare
ठिकाणी सांगतात बाबा सरळ त्या ठिकाणी सांगतात भक्ती करा, नामस्मरण करा, आणि नामस्मरणाशिवाय तुम्हाला जर त्या ठिकाणी कलियुगामध्ये तरण्याचं जर सर्वात साधन सोपं कोणतं असेल तर ते नामस्मरण आहे. हा भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं ना तर निश्चित त्या ठिकाणी तुम्ही हा पुनरपी जननम पुनरपी मरणम हा जो गाणं चाललेला आहे हा निश्चित त्या ठिकाणी भवसागर पार करून त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. पण तशी भक्ती केली पाहिजे, तसं प्रभूशी प्रेम असलं पाहिजे, तसं प्रभूशी निष्ठा असली पाहिजे. काय निष्ठा होती हो हनुमंतरायाने त्या ठिकाणी, हनुमंतरायाची काय निष्ठा होती प्रभूच्या चरणाविषयी, मला बराचसा त्या ठिकाणी भाग मांडायचा होता पण माझ्याकडे बोलण्याच्या ओघामध्ये ते वेळच्या ठिकाणी शिल्लक राहिला नाही. पण हनुमंतरायाने जो अंगाला शेंदूर लावला याच्या पाठीमागचं कारण काय? तर त्या ठिकाणी हनुमंतरायाची काय निष्ठा होती? सीतामाईने काय केलं होतं, आपल्या भांगामध्ये काय भरला होता सेंदूर? पण कशासाठी सेंदूर भरल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाठीमाग हनुमंतराय उभे होते. मैं विचारलं, मैया तू ये मांग में क्या लगा रही हो? अरे हनुमान नाही मेरे मांग में सिंदूर लगा रही हो मैया. मांग में सिंदूर क्यों लगा रही हो हनुमान? मेरे मांग में सिंदूर लगाने की वजह से मेरे प्रभु की आयु बढ़ जाती है. हनुमंतरायाने विचार केला, सीतामाईच्या भांगामध्ये एवढासा सिंदूर भरल्यानं माझा प्रभूचं आयुष्य वाढतं. बाजूच्या खोलीमध्ये गेले, एक पातेलं घेतलं, 5-6 किलो सिंदूर घेतला, कालवला आणि पूर्ण अंगाला लावून घेतला. सीतामाईच्या समोर येऊन बोलले, मैया मैं कैसा दिखता हूं? अरे हनुमान तुने क्या किया मैया? तेरे मांग में इतना सा सिंदूर लगाने के वजह से अगर मेरी प्रभु की आयु बढ़ जाती है तो मेरे प्रभु की आयु बढ़ने के लिए मैंने मेरे पूरे तन को ही सिंदूर लगा लिया. एवढी भक्ती अचाट होती, एवढं प्रभूशी निष्ठा होती, एवढं प्रभूशी प्रेम होतं. म्हणून तर कलियुगातील सुद्धा विचारावं लागलं या हनुमंतरायाला, हे रामरायाच्या दूता अरे सांग. मी तुला शरण आलो, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्ती ज्याच्या वाटा मज दावाव्या सुबटा, माझ्यासारख्या पामराला सांग अशा कोणत्या भक्तीच्या तू वाटेनं गेला की जेणेकरून तू प्रभू रामचंद्राला हृदयामध्ये साठवलं सुद्धा आणि वेळेप्रसंगी दाखवलं सुद्धा. कारण या भगवंत त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची एवढी भक्ती केली, एवढं अचाट प्रेम होतं. रात्रंदिवस त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राचं नाव त्या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये त्या ठिकाणी साठवून ठेवलं महाराज. म्हणून तर त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी नाव निघत आहे. गुन्हा बोलवा याच्याकरता गोड बोलतो असं नाही बरं का महाराज. पण महाराष्ट्रभर फिरत असताना बऱ्याच मोठमोठ्या लोकांच्या घरी जाण्याचा योग आला. आपण लोकांसाठी एसी पाहिली पण तुम्ही हनुमंतरायासाठी एसी अख्ख्या महाराष्ट्रात मला वाटतं फक्त इथं पिंपरखेडमध्ये असेल. कारण लोक स्वतःसाठी एसी बसवतात. पण त्या देवासाठी एसी बसवणारा पहिला माणूस तुम्ही पाहिला मी. तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत करेल, राष्ट्रभाता सांगत फिरेल की जर तुम्हाला ग्रामदैवत हनुमंतरायाचं मंदिर पाहायचं असेल तर पारोळ्याचं पिंपरखेडचं मंदिर जाऊन बघा. की मंदिर कशाला म्हणतात. स्वतःचं घर कधी स्वच्छ राहावं दिसावं वाटतं आपल्याला. स्वतःचं घर स्वच्छ पाहिजे, स्वतःच्या घरामध्ये त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये कूलर पाहिजे. जर साधारण असला व्यक्ती तर कूलर पाहिजे, जास्त पैशावाला असला तर त्या ठिकाणी एसी पाहिजे. मग माझ्या देवाला नको वाटते का एसी? अरे ज्याने हे सर्व आपल्याला दिलं आहे त्या ठिकाणी, ज्याने हे विश्व निर्माण केले, महर्षी देवासी संस्थापिले, असं त्या भगवान परमात्म्या करता कान एवढं मोठं भव्य दिव्य या ठिकाणी स्वरूपाचं त्या ठिकाणी हनुमंतरायाचं मंदिर आहे. म्हणून या ठिकाणी भक्ती करा, नामस्मरण करा. मला दादांनी मागच्या दोन्ही कीर्तनात सांगितलं महाराज, कारण मला फक्त दुसरं काही नाही, फक्त माझ्याकडे तुमचं बरोबर आहे दादा. आमच्या तुकोबरायने सांगितलेलं आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा तिने विना जीवा
सुखनो हे आमच्यामध्ये 33 कोटी देव चामुंडा 8 कोटी भैरव रे 33 कोटी देव झाले. या 33 कोटी देवापैकी तुम्ही कोणता का होईना एक देव आपलासा करा. एकदा का तो देव आपलासा केला ना निश्चित त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, निश्चित कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्या संतांच्या माध्यमातून आपल्याला देव मिळतो त्या संतांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करून राहिलेल्या 12 ते 13 मिनिटांमध्ये मला जे मी बोलतोय ते बोलण्याकरता मुद्दा म्हणून मी त्या ठिकाणी शिल्लक ठेवले. मी धावत्या वेगामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंगाचा भाव असाच असेल आज माझं म्हणणं नाही, माझ्या बुद्धीला जसा पटेल जसा रुचेल तसा मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या सुद्धा लक्षात बसलाच असेल असं माझं म्हणणं नाही. नसलंही बसल तर बसू भी देऊ. आ बरोबर आहे, नसलंही बसल तर बसू देऊ नका, काही गरज नाही. माझं पूर्ण कीर्तन जरी विसरलं तरी चालेल. आणि मी रामायण महाभारत कीर्तनात जास्त सांगत नाही महाराज, कारण रामायण महाभारत त्या दंगल चॅनलवर पाहून पाहून लोकांच्या पाठ झालं. या ठिकाणी आज वारकरी संप्रदाय काय उंची आहे, वारकरी संप्रदायाची काय योग्यता आहे, हे आज अख्ख्या महाराष्ट्रभर नव्हे हरिभक्तपरायण आदरणीय मुकेश भाऊ यांच्या माध्यमातून आज आपला संप्रदाय त्या ठिकाणी देशाच्या बाहेरही पोहोचतोय देशाच्या. कारण या ठिकाणी हे युट्यूबला त्या ठिकाणी कार्यक्रम टाकायचे, आज त्या ठिकाणी बाहेर गेल्याच्या नंतर लोक एकच प्रश्न विचारतात बरं का की महाराज युट्यूबला कीर्तन आहे का. लोकांचा असा समज झाला की त्या ठिकाणी आणि वास्तविक पाहता पाहिजे कुठेतरी. हे वारकरी संप्रदायाची शान आहे आमची. बाकीचे कार्यक्रम तिथे दिसतात पण वारकरी संप्रदायाचाही त्या ठिकाणी असावा म्हणून त्यांच्या माध्यमातून ही गोष्ट त्या ठिकाणी बऱ्याचशा जणांच्या कानावर जाणार आहे. आणि मी याही पूर्वी त्या ठिकाणी ती गोष्ट बोललो होतो त्या प्रसंगामुळेच मी अख्ख्या महाराष्ट्रभर आज फिरतो आहे. तो प्रसंग आज मी पुन्हा त्या ठिकाणी पाठव त्या ठिकाणी सांगणार आहे. भैयांना मी पाठवलं होतं ते व्हॉट्सअपला, त्यांनी बघितला की नाही काय मला माहित नाही, पण पुन्हा एकदा तो प्रसंग मी या ठिकाणी सांगणार आहे. आणि जाताना एक संदेश देऊन जाईल. आज त्या ठिकाणी आपल्या पिंपरखेड पुरतं नाही तर या हनुमान जन्म उत्सवानिमित्त जो राजूदादाने या ठिकाणी कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमाच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रभर एक संदेश द्यायचा आहे. मी माझ्या स्वतःच्या मी ज्या गोष्टी बोलणार आहे त्या स्वतःच्या गावात बंद केल्या बरं का दादा. तुमचे पाहुणे जाफराबादला काल येताना भेट झाली माझी, तुम्ही जर आले ना तर आवर्जून त्यांना विचारा की देवडे महाराजांनी आमच्या गावात मध्ये असं सांगितलं या गोष्टी खऱ्या आहे का, त्यांच्या गावात हे खरं आहे का. मी स्वतः माझ्या गावात त्या गोष्टी बंद केल्या आणि त्या गोष्टी आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून आज बंद करायच्या आहे. दादानो पूर्ण कीर्तन विसरा पण ह्या महत्वाच्या गोष्टी विसरू नका. मी प्रत्येक कीर्तन सांगत आलो सांगत आहे आणि सांगत राहणार. या देशामध्ये 3 माता दुःखी आहेत. 3 माता कोणत्या कोणत्या? भारत माता, स्वमाता आणि गोमाता. आज भारतासारख्या संपन्नशील देशामध्ये त्या ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी बॉम्बस्फोट होतात. याला कारण आहे आपला समाज संघटित नाही, आपला तरुण एकत्र यायला तयार नाही. म्हणून तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी आज भारत माता दुःखी आहे जास्त विस्तार त्याचा करणार नाही. दुसरी आहे गोमाता. तुम्हाला सांगतो गाय कोणी कसायला विकू नका. या देशातली जर गाय संपली ना तर उद्या तुम्हाला शेती करायला बैल मिळणार नाही. अशी औलाद या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलेली आहे की स्वतःच्या मायबापाला नांगराला जुपाला मागं पुढं पाहणार नाही. अरे बुटाना हाणाला मागं पुढं पाहत नाही तर नांगराला जुपाला मागं पाहिजे पुढं पाहिजे का. म्हणून गाय कोणी कसायला विकू नका. आणि तिसरी माता दुःखी आहे स्वमाता. अरे काय पाप केलं त्या आई वडिलांनी आपला जन्म देऊन. आज भारतासारख्या संपन्नशील देशामध्ये सरकारला वृद्धाश्रम करावे लागतात. काय खेदाची गोष्ट आहे बघा दादा, काय पाप केलं ते आई वडिलांनी आपल्याला जन्म देऊन. काय इच्छा असते? म्हातारपणामध्ये ताम भरून पाणी द्यावं, आधीभर भाकरी द्यावी हीच त्या आई वडिलांची इच्छा असते. एका आईचा पती मेलेला असतो, 1 एकर सुद्धा जमीन नसते. तिला 4 मुलं असतात, 4 मुलांना त्या ठिकाणी हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून लहानाचं मोठं करते. एकाला डॉक्टर करते, एकाला वकील करते, एकाला इंजिनियर करते. आणि 4 भावंडांना त्या ठिकाणी नोकरीला लावते. आणि 4 भावंडांना नोकरीला लावल्याच्या नंतर 4 भावंडाचं त्या ठिकाणी लग्न लावून देते. 4 भावंडाचं लग्न लावून दिल्याच्या नंतर 4 भावंड त्या आईचे 4-4 महिने वाटून घेतात. 4 महिने लहान्यामध्ये, 4 महिने मध्यामध्ये, 4 महिने मोठ्यामध्ये काही वाटायला पाहिजे आपल्याला. एक वाक्य सांगून दिल जरा ना, अरे दुनिया में कौन सी चीज है जो यहां नहीं मिलती, कौन सी चीज दुनिया में यहां नहीं मिलती. सब कुछ मिल जाता है लेकिन मां नहीं मिलती, सर्व मिले परंतु पुकारी. आणि आज तुम्हाला एक सांगून जातो दादा, आज काही काही गोष्टी बंद करायच्या. आज कोपर्डी सारखे जे प्रकरण घडतात ना याला जवळजवळ 70% मायबाप जबाबदार आहेत. मायबाप तुमच्या मुली वाईट आहे असं माझं म्हणणं नाही. तुमच्या मुली माझ्या बहिणी नाहीत का हो?
पण शाळेमध्ये गॅदरिंग असले ना तर आपल्या मुलींना भाग घेऊ देऊ नका. आपली मुलगी चूल आणि मूल एवढी मर्यादित राहावी असं माझं म्हणणं नाही. आपली मुलगी अंतराळात गेली, राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचली, निश्चित जाऊ द्या. पण तुम्ही बघा ना, शाळेमध्ये गॅदरिंग असते ती मुलगी घरी येते, सांगते पप्पा माझा शाळेमध्ये डान्स आहे. बाप धुळ्याला जातो, 1500-1500 मेकअपचं साहित्य आणतो, 1500-1500 ड्रेस आणतो, आणि ती मुलगी स्टेजवर नाचायला लागली ना तर हा खुर्चीवर आपल्या मित्रमंडळीमध्ये बसला असतो, आपल्या मित्राला सांगतोय बघ हिची स्टेजवर नाचतीये ना ही माझी कोणी म्हणतो आपण मुलगी म्हणतो. काही अभद्र घडलं की तोंड दाखवायला लाज वाटते आम्हाला. हा दादा मला एखादी मुस्लिम समाजाची मुलगी जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून स्टेजवर नाचताना दाखवून द्या, पटकन उपरून नदीत टाकतो, महिन्यान राहतो तुमच्या इथं दिसल नाही दिसू शकत. फक्त लाजा सोडल्या त्या फक्त आमच्या धर्माने दादा. आणि दुसरी एक गोष्ट सांगून जातो बरं का दादा, तुमच्या इथे ती गोष्ट घडत असेल, ज्यावेळेस आपल्या गावचं लग्न दुसऱ्या गावाला लागायला जातं त्यावेळेस तो नवरदेव गावामध्ये मिरवल्या जातो आणि शेवटी कोणाच्या दर्शनाला येतो, हा मारुती रायाच्या दर्शनाला येतो. तुमच्या इथला नवरदेव दर्शनाला कसं जातो महाराज, हा कसा जातो तुमच्या भागातला नवरदेव, बूट काढून जातो का बूट घालून जातो, बूट घालून जातो. ग्रामदैवत आहे आमचं ते. अरे ग्रामदैवत हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये आम्ही बूट घालून जावो, हा किती मोठी शोकांतिका आहे दादा ही. हा माझ्या गावातला नवरदेव मी गेलो नाही, माझ्या गावातला नवरदेव त्या ठिकाणी आम्ही बूट घालून जाणं मंदिरामध्ये बंद केलंय. अरे किती सप्ते केले आणि किती माझ्यासारखे कीर्तनकार उगाळून पिले म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी सुधारायचं ठरवलं. ग्रामदैवत हनुमंतराय ते आणि हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये आम्ही बूट घालून जावो, किती मोठी याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट कोणती आमच्या समाजासाठी. म्हणून त्या ठिकाणी बूट घालून कोणी जाऊ नका. आणि जाताना एक संदेश देऊन जाईल दादानो, झालं माझं कीर्तन, दारूचं व्यसन कोणी करू नका. हा बिडी सिगारेट गुटखा कोणी खाऊ नका, काही करू नका, फक्त आप आपल्या आई वडिलांची सेवा करा. हा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ नाही घातली तरी चालेल, कोणी सांगितलं हो माळी घाला, लाजा वाटते हो महाराज. काही काहीच्या गळ्यात दोन दोन टपुऱ्याच्या टपुऱ्या माळा, जर म्हशीला हल्ल्या तर म्हशी दोन दोन दिवस दूध देत नाही आणि त्याचे मायबाप वृद्ध आश्रमामध्ये भीक मागतात, काय चाटायचं हो त्या माळीला. मी तुमचं सांगतो असंच नाही, आमच्या सांगणाऱ्याच्या गोधड्या फाटल्या, नारदाच्या गादीवर कंबर बांधून सांगतात की तुकोबराय सांगतात, चोखोबराय सांगतात, नामदेवराय सांगतात, असे आमच्या सुद्धा जन्माला आली काही. हा पदर्थ नाही बोलणार, माऊली ज्ञानोबराय सांगतात, सकळ तीर्थाची नि धुरी जे का माता पितरी तयाच्या सेवेशी कीर शरीरे लोन किजी. फक्त आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करून जर शक्य झालं तर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, आळंदी पंढरीची वारी करा. आणि जाताना एक संदेश देऊन जाईल दादानो, दारूचं व्यसन कोणी करू नका, हा बिडी सिगारेट गुटखा कोणी खाऊ नका. आणि दारूने त्या ठिकाणी संसाराची घडी कशी विस्कळते माझ्या गावामध्ये घडलेला जिवंत त्या ठिकाणी प्रसंग सांगतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. हा तुम्ही दारू सोडली म्हणजे आमच्या कीर्तनाच्या पॅकेटामध्ये 5-50 रुपयाची भर पडते असं नाही. फक्त येतो हिताचा कळवळा, कुठेतरी आपला समाज व्यसनाच्या आहारी चाललेला आहे. म्हणून त्या ठिकाणी आमच्या गावामध्ये घडलेली जिवंत हकीकत सांगतो. माझ्या गावामध्ये दामोदर पाटील नावाचा मनुष्य आहे आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं सुमन. त्याला दारूचं व्यसन घडलं आणि त्या ठिकाणी त्याला 7-8 एकर जमीन होती आणि दारूपाई त्याने 1-1 एकर करत त्या ठिकाणी सर्व जमीन त्या ठिकाणी विकवून टाकली. आणि दारूसाठी एवढा लाचार बनला की कोणालाही त्या ठिकाणी 5-50 रुपये मागायचा असा एखादा प्रसंग तुमच्या कोणाकडे हात पसरायचा, हो दारूसाठी मला 5-50 रुपये द्या. आणि त्या माऊलीनं, तिला 3 मुलं होते, एक मोठी मुलगी, 2 लहान मुलं, जे लहान लेकर होतं ते पाठीवर घ्यावं, दुसऱ्याच्या शेतामध्ये जावं, झोळणी बांधावी, झोळणीमध्ये ती लेकर टाकावं, दुसऱ्याच्या शेतामध्ये राब 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 त्या माऊलीनं राबावं. आणि शेतातून घरी आले की या दारुड्यानं रोज तिला दारू पिऊन मारावं कुटावं असा रोजचा दिनक्रम सुरू झाला. बारा एक दिवसचा प्रसंग आहे की माऊली शेतातून 4 वाजता घरी आली आणि जे लहान लेकर होतं ना ते झोळणीमध्ये टाकलं, डोक्यावर एक खंडा घेतला, कडेवर एक खंडा घेतला आणि नळावर पाणी आणण्यासाठी ती माऊली निघाली. पायामध्ये फाटकी चप्पल आहे, सुतळीने बांधलेली चप्पल होती, अंगावर फाटकी साडी आहे, फाटकं ब्लाऊज आहे. गरिबांची परी त्या ठिकाणी फार बेकार असते महाराज, गरिबी दुश्मनाच्या सुद्धा वाट्याला येऊ नये. नळावर पाणी घेतलं, डोक्यावर खंडा घेतला, कडेवर घरडी घेतली आणि ती माऊली तिच्या आयटी मध्ये चालली होती ना, हा एका ओट्यावर आपल्या मित्र मंडळीमध्ये दारू पीत बसला होता. दारू एकाने सांगितलं, रे रोज तुझ्या बायकोला घरामध्ये मारतो, रोज गल्लीमध्ये त्या घरामध्ये मारतो, आज गल्लीवर मारून दाखव, तुला 200 रुपये बक्षीस देतो. यांनी विचार केला, अरे रोज घरामध्ये मारतो,
आज गल्लीवर मारल्याच्या नंतर 200 रुपये बक्षीस मिळतात ना, काय हरकत आहे मारायला? याने मागचा पुढचा विचार नाही केला. ती माऊली तिच्या आरटी मध्ये चालली होती, पळत गेला आणि त्या माऊलीच्या कमरेमध्ये लात घातली. ती माऊली खाली पडली, डोक्यावरील हंडा एका बाजूला पडला, कडेवरील हंडा एका बाजूला पडला आणि त्या माऊलीने पाय धरले. अहो का मारता मला? मी कोणाकडे पाहिलं नाही, कोणाला बोलले नाही, का मारता मला? दारूवाले मंडळी फार संशय असतात असा माझा दावा आहे. 10% नसतात, तो भाग सोडून द्या. परत तिला उठवायला गेला आणि उठवायला गेल्याच्या नंतर तिचं ब्लाऊज फाटलं, नाख अंग प्रदर्शन अख्ख्या गल्लीनं पाहिलं. त्या माऊलीनं आपल्या पदरानं आपली काया कशी बशी झाकली आणि आतल्या घरामध्ये गेली. आतल्या घरामध्ये गेल्याच्या नंतर मेलेला आईचा फोटो लावलेला होता. मेलेल्या आईच्या फोटो जवळ गेली, रडायला लागली, आई आज मला जगायचं नाही, आई आज मला मरायचं, आई आज मला तुझ्यापर्यंत घेऊन चला, आई आज अख्ख अंग प्रदर्शन माझं गल्लीनं पाहिलं का, आई आज मला जगायचं नाही, आज मला तुझ्यापर्यंत घेऊन चाल. तेवढ्यामध्ये ती शीतल नावाची मुलगी शाळेतून आली, खांद्यावर हात दिला, आई का रडते गा आई तू, काय झालं गा आई रडायला तुला? बेटा शीतल, तुझे दादा मला रोज घरामध्ये मारतात बाळा, आज गल्लीवर मारलं, अख्ख अंग प्रदर्शन माझं गल्लीनं पाहिलं बाळा. ती शीतल म्हणते, आई मारू दे, माझा दादा आज ना उद्या सुधराल. मुलीची जात फार समजदार असते म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी मुलगी असावी. ज्याच्या घरामध्ये मुलगी असते ना दादा, त्याच्या घरामध्ये कधीच भांडण होत नाही. आणि जर भांडण झालंच तर ती मुलगी एकीकडे आईला सावरत असते आणि एकीकडे वडिलांना सावरत असते. ती मुलगी म्हणते, आई मारू दे, माझा दादा आज ना उद्या सुधराल. तेवढ्यामध्ये ते बालवाडीत जाणार पोरग आलं, आई का रडते गा आई तू, काय झालं गा आई रडायला तुला? बेटा तुझे दादा मला रोज घरामध्ये मारतात बाळा, आज गल्लीवर मारलं, अख्खं अंग प्रदर्शन माझं गल्लीनं पाहिलं बाळा. ते पोरग म्हणत, आई मारू दे, मी मोठा झालो ना तर माझ्या दादाचा बदला घेईल. तेवढ्यामध्ये संध्याकाळचे 7 वाजले आणि सूर्य नारायण आपल्या आईच्या कुशीत कधी शांत झोपी गेला होता. त्या माऊलीनं निश्चय केला होता, आज मला जगायचं नाही, आज मला मरायचं आहे. पण जाता जाता काहीतरी आपल्या लेकरांना चांगलं करून खाऊ घालावं. पण या दारुड्यानं धान्याचा कण सुद्धा घरामध्ये शिल्लक ठेवला नाही दादा. ही दारुड्याची घरची परिस्थिती असते. ग्लास घेतला आणि शेजारी काकूकडे गेले, सांगितलं, काकू ग्लास भरून बेसन उष्ण द्या काकू. सांगितलं, का जा रोजच आहे तुमचं मिळणार नाही. सांगितलं, काकू आजच्या दिवस ग्लास भरून बेसन उष्ण द्या, उद्यापासून तुमच्या दारात मी मागायला येणार नाही काकू. त्या शेजारीला काय माहिती आज रात्री ही मरणार आहे म्हणून ग्लास भरून बेसन उष्ण आणलं, खीर चपातीचा स्वयंपाक केला, सुंदर भजे केले आणि तिघा भावंडांना जेवायला वाढलं. तिघा भावंडांनी एक एक घास घेतला आणि हा बाहेरून दारू पिऊन आला आणि लात मारली ताटाला, ए अरे कोणी दिलं तुम्हाला हे, कुठून आणलं? असं फेकायला लागला. त्या माऊलीने पाय धरले, अहो मला माझ्या लेकरांना एकदा तरी चांगलं करून खाऊ घालू द्या. याचा पहारा जास्त चढला, झोकांड्या खाते कोपऱ्यामध्ये जाऊन पडला. त्या माऊलीने परत ताट सावरले आणि ताट सावरल्याच्या नंतर त्या माऊलीनं जेवता जेवता सांगितलं, बेटा शीतल उद्यापासून सकाळी ये ना बाळा, आपल्याला शेजारी काकूकडून ग्लास भरून दूध उष्ण आणत जा बाळा आणि आपल्या लहान बाळाला पाजत जाते. शीतल म्हणते, का गं आई असं का बोलते गं आई तू? बेटा शीतल उद्या सकाळी ना बाळा, मी मामाच्या घरी जाणार आहे बाळा, त्या लहान लेकराला काय करणार आहे त्या आईचं बोलणं. भांडेकुंडे सर्व साफ केले, रोज 2 वाजीवर झोपायचे. त्या दिवशी एका क्वाटवर झोपले आणि एका क्वाटवर झोपल्याच्या नंतर त्या ठिकाणी रात्रीचा 12-1 वाजण्याचा प्रसंग आहे. सूर्य नारायण आपल्या आईच्या कुशीत कधी शांत झोपी गेला होता. या माऊलीनं निश्चय केला होता, आज मला जगायचं नाही, आज मला मरायचं आहे. जे लहान लेकरू होत ना त्याला शेवटचं स्तनपान केलं. तिघे भावंड एकमेकाच्या अंगावर पाय टाकून झोपले होते आणि तिघा भावंडाच्या अंगावर शेवटचं पांघरून टाकून दिलं. ती माऊली आतल्या घरामध्ये गेली. आतल्या घरामध्ये गेल्याच्या नंतर फाळीवर एक सायपर मॅथिन नावाचा 1 लिटरचा औषधाचा डब्बा होता. तो डब्बा घेतला आणि त्या माऊलीनं गडा गडा पिऊन टाकला. ती माऊली त्या ठिकाणी जमिनीवर मरून पडली.
सकाळी 6 वाजले, ती शीतल नावाची मुलगी जागी झाली. तिला वाटलं आपली आई आपल्या जवळ झोपली होती, कुठे गेली? तिला वाटलं अंगणामध्ये झाडून घेत असेल. अंगणामध्ये गेली, आपल्या अंगणामध्ये आई दिसली नाही. तिला वाटलं घरामध्ये झाडून घेत असेल. घरामध्ये बघते तर आपली आई जमिनीवर झोपलेली आहे. आई जवळ गेली, आईला अशी हलवायला लागली, आई मान हलवायला लागली. तुला क्वाटवर गर्दी झाली का गा आई, म्हणून तू जमिनीवर येऊन झोपली का गा आई? पण तिची मान ज्या साईडला अशी हलवली त्या साईडला पडायची, कारण तिची प्रांज त्या ठिकाणी कधीच मावळलेली होती. ती आपल्या दादाकडे गेली, दादा माझी बाय हलत नाही, दादा माझी बाय डोलत नाही, दादा याचा पहारा काही उतरलेला नव्हता. हा आला लाट मारली, उठ नाटक करते का? पण याला कळून चुकलं की आपली पत्नी मेलेली आहे. जोपर्यंत आपली पत्नी आपल्या जवळ असते ना दादा, तोपर्यंत किंमत कळत नाही. 4 दिवस माहेरला जाऊ द्या, समोरचं ताट धुण्याची हिंमत आपली होत नाही. गोरी गोमटी बाई उचललं, बाहेर आणलं, गल्लीमध्ये टाकलं, तिच्या अंगावर चादर टाकली. बरेच गावातील महिला पुरुष जमा झाले. पुढचा प्रसंग तर अति बिकट आहे. जे लहान होत ना बालवाडीमध्ये जाणार, ते तर आई म्हणून त्या ठिकाणी उठलं. आणि उठल्याच्या नंतर त्याने पाहिलं आपली आई गल्लीमध्ये जाऊन झोपली. काय भानगड आहे? आई जवळ गेलं, आईला असं हलवायला लागलं, आई तुला त्या ठिकाणी क्वाटवर गर्दी झाली का गा आई, म्हणून तू त्या ठिकाणी गल्लीमध्ये येऊन झोपली का गा आई? आईला असं हलवायला लागलं. ती शीतल गेली, खांद्यावर हात दिला, बाळा दादा आपली आई मरून गेली, बाळा आपली आई आपल्याला बोलणार नाही. ती पोरग म्हणता के आपल्या आईनं असं का केलं, आपली आई आपल्याला का सोडून गेली? तू असत माय माय करून राहायचं. ती मुलगी म्हणते, काकू माझ्या भावाला समजावा काकू, ते नुसतं माय माय करून राहतोय काकू. पुढचा प्रसंग तर ते बिकट आहे. जे लहान होत ना जोळीमध्ये टाकलेलं, ते तर मा म्हणून त्या ठिकाणी उठलं. आणि उठल्याच्या नंतर गावातील एका महिलेनं ते पाहिलं. त्या बाईला वाटलं या लेकराचं एकदा, या लेकराला याच्या आईचं एकदा शेवटचं दर्शन करून द्यावं, म्हणून ते झोळणीतलं लेकरू घेतलं आणि त्या माऊलीनं त्याच्या आईपर्यंत नेलं. त्या लेकरानं त्याच्या आईला पाहिलं आणि त्याच्या आईला पाहिल्याच्या नंतर ते लहान लेकरू त्या ठिकाणी मम 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 करून त्या आईच्या अंगावर झापा मारायला लागलं. पण त्याला मम मम पाजणारी या दुनियेच्या पार निघून गेली होती. त्याला मम मम पाजणारा दुधाचा सागर कधी चाटला होता? तू नुसतं माय 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 करून रडायचं. ती मुलगी म्हणते, काकू माझ्या भावाला समजावा काकू, ते नुसतं माय माय करून रडतंय काकू. गोरी गोमटी बाई उचललं महाराज, स्मशान भूमीमध्ये नेलं, जाळलं, घरी आले. मागच्या बैल पोळ्याच्या दिवशी आमच्या गावच्या त्र्यंबक पटेल गायकवाड नावाच्या माणसाच्या कमरेला ते मोठं पोरग बिलगलं दादा, आणि सांगितलं का दादा मला तुमचा पोळ्याचा बैल धरू द्या हो काका. सांगितलं का रे? सांगितलं काका माझी ताई लहान आहे हो, माझ्या ताईला पूर्णाच्या पोळ्या येत नाही काका. मी जर तुमचा पोळ्याचा बैल धरला ना काका, तर मला तुमच्या घरून 2 पूर्णाच्या पोळ्या मिळेल काका. त्या 2 पूर्णाच्या पोळ्या मी घेईल, घरी जाईल आणि आम्ही तिघे भावंड त्या 2 पूर्णाच्या पोळ्या वाटून खाऊ काका. एवढी सनात असणारी मुलं त्या दारुड्यानं दारूच्या पायी अनाथ केली. म्हणून जाताना एक संदेश देऊन जाईल दादांनो, माझं पूर्ण कीर्तन जरी विसरलं तरी चालेल, पण माझ्या कीर्तनातून 2 जरी तरुणांनी शपथ घेतली की आम्ही मरेपर्यंत दारूचं व्यसन करणार नाही, तरी मी समजेल माझ्या कीर्तनाचं सार्थक झालं. माझ्या कीर्तनातून 2 जरी तरुणांनी शपथ घेतली की महाराज मी तुम्हाला गळ्यामध्ये माळा घाला, एकादशी व्रत सोमवार व्रत करा, आळंदी पंढरीची वारी करा, असं त्या ठिकाणी मी तुम्हाला म्हणणार नाही. नाही गळ्यामध्ये माळा घातल्या तरी चालल, नाही आळंदी पंढरीची वारी केली तरी चालल, नाही गावामध्ये सप्ताह केला तरी चालल, पण त्या ठिकाणी फक्त आपल्या आई वडिलांची सेवा करा दादा. आई वडिलांच्या सेवेसारखा त्या ठिकाणी मेवा नाही. माझ्यासारख्या महाराजांचे तुम्ही पाय धुवून जरी पिले आणि तुम्ही जर तुमच्या आई वडिलांची सेवा करत नसाल ना, तर काही फायदा नाही त्या ठिकाणी. पुंडलिकाने काय केलं? फक्त आई वडिलांची सेवा केली. म्हणून तर त्या ठिकाणी जो बोटेवर पंढरपूरला उभा आहे ना, हा त्या ठिकाणी भगवान परमात्मा पुंडलिकाच्या
भावार्था गोकुळी उणे झाला येतात जो विटेवर उभा आहे ना, हा फक्त आई वडिलांच्या सेवेसाठी आहे. म्हणून आई वडिलांची सेवा करा, आणि आई वडिलांची सेवा करून जर शक्य झालं तर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, आळंदी पंढरीची वारी करा, गावामध्ये सप्ताह करा. या ठिकाणी मोठा उत्साहामध्ये या ठिकाणी राम हनुमान जन्म उत्सव राजूदादा यांच्या माध्यमातून या ठिकाणी घडतो आहे. आणि मला तो या ठिकाणी जो येण्याचा योग आला, राजूदादांच्या या ठिकाणी चरणावर नतमस्तक होतो. गेले 3-4 महिन्यापूर्वी मला दिल्या गेलं निमंत्रण, आणि नेहमी सारखे दादा फोनही करत राहायचे की त्या ठिकाणी महाराज आपला कार्यक्रम आमच्या बोलोकांचं जरा बरं असतं, म्हणून कार्यक्रमही टाळता येत नाही. तरी सुद्धा या ठिकाणी येऊन या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला. तुमच्या चरणावर नतमस्तक होतो, आणि जागृत देवस्थान हनुमंतराय यांच्याही चरणावर त्या ठिकाणी नतमस्तक होतो. झालेली सेवा माझे गुरुवरे मृदंग अलंकार अशोकजी महाराज पंचाळ गुरुजी आळंदी देवाची माझ्या आई वडिलांच्या चरणी समर्पित करतो. सेवा करत असताना उत्कृष्ट मृदंगाची साथ दिली काय नाव महाराज जीवन महाराज यांचे या ठिकाण्यावर कामच्या पंचाळ गुरुजींचे. संसारामध्ये बाईचा नवरा नीट असावा तेव्हा संसार चांगला होत असतो, आणि कीर्तनामध्ये बुवाचा पखवाजा चांगला असावा तेव्हा कीर्तन चांगलं होत असतं. म्हणून तुमचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माझ्यासोबत आलेले हरिभक्त परायण अमोल महाराज यांचेही या ठिकाणी आभार व्यक्तनावर नतमस्तक होतो, ज्यांनी आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केला. दादा तुमचेही या ठिकाणी तुमच्या सिस्टमचं नाव फक्त मी आतापर्यंत यूट्यूबला ऐकून होतो बरं का, हा यूट्यूबला पाहायचोही फक्त नाव ऐकून होतो, फक्त साई साऊंड सिस्टमवर झडी हे नाव नेहमी ऐकून होतो, पण आज प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. आणि तुमच्या माध्यमातून मुकेश भाऊ तुम्हाला या ठिकाणी भेटण्याचा योग आला. या ठिकाणी झालेली शिवा पुनश्च एकदा, आणि या ठिकाणी विशेषतः आभार मानतो ती भैयाची का, कारण आज आहे अख्खा महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाची धुरा जर कोणी बाहेर पोहोचत असेल तर ती भैयांच्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे कार्य होत आहे. फार मोठं कार्य आहे बरं का भैया. काही ठिकाणी थोडंफार कमी जास्त जरी असलं तर वारकरी संप्रदाय महाराष्ट्रभर पोहोचवण्याकरता थोडंफार ऍडजस्ट करून घे जा. आणि नवीन नवीन जे आमचं तर काही नाही, आता आमचं गाडी लाईनीला लागलेलीच आहे, पण जे काही नवीन महाराज लोक आहे, आणि मी जे एवढं फिरतो ना, मी तुम्हाला जो प्रसंग पाठवला होता त्या प्रसंगामुळे जास्त मला फिरण्याचा योग आला. पण जे नवीन काही चाहते मंडळी, जे नवीन महाराज मंडळी हे असे नवीन गायक वादक यांनाही त्या ठिकाणी महाराष्ट्रभर नवे महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचवण्याचं काम ही जबाबदारी वारकरी संप्रदायाची धुरात तुमच्याकडे आहे. आणि मी माऊली ज्ञानोबऱ्याला तुमच्यासाठी माझ्या माऊली ज्ञानोबऱ्याला तुमच्यासाठी एक मागणी करील की त्या ठिकाणी एवढं महान कार्य करणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी माझंही कमीत कमी 10 वर्ष आयुष्य तुम्हाला लाभो. हीच माझ्या माऊली ज्ञानोबऱ्याच्या प्रार्थना करतो. आणि सेवा करत असताना ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली ते चोद करुणी माऊली रिझिजेवी पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदी मद क्षमा करणे अंग विभूती किंवा किंब होना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेली येत जी माझे उरले पायी कपन झालेली शिवा पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. आणि शिवेला या जय विठ्ठल जय जय.